एक स्ट्रॉन्ग आत्मनिर्भर पढ़े लिखे महिला से मजबूत कोई स्तंभ नहीं और उस आदमी सा बड़ा कोई रोल मॉडल नहीं जो ऐसी महिलाओं के साथ हर परिस्थिति में खड़े रहते हैं। सौ सोनम प्रशांत बंकापुर। लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलेल्या सोनमजींना शिकवण्याची आवड होती। माहेरी एकत्र कुटुंब असल्यामुळे स्वयंपाकाची कधी त्यांच्यावर वेळ आली नाही, पण लग्न झाल्यावर त्यांनी स्वयंपाकात त्यांचं कौशल्य दाखवायला सुरुवात केली। एके दिवशी त्यांनी यूट्यूबवर बघून केक तयार केला आणि तो अतिशय सुंदर झाला। त्यानंतर त्यांनी केक बनवणं चालूच ठेवलं। जुलै 2016 मध्ये त्यांनी पुण्यात एक दिवसीय केकचं वर्कशॉप जॉईन केलं आणि बेकिंग मधला त्यांचा इंटरेस्ट वाढत गेला। केक बनवण्याची त्या प्रॅक्टिस करत गेल्या, त्यात आयसिंग डेकोरेशनच्या टेक्निक्स त्या डेव्हलप करत गेल्या आणि केकच्या ऑर्डर्स घ्यायला त्यांनी सुरुवात केली। सोनमजींचं केक बनवण्यातलं स्किल पाहून त्यांच्या आईनं त्यांना केकचे क्लासेस घेण्याचा सल्ला दिला। सोनमजींना लहानपणापासून शिकवण्याची आवड, त्याच त्यांच्या आवडीला आता प्रोफेशन बनवण्याची वेळ आली होती। सोनमजींच्या आईने त्यांना आत्मविश्वास दिला की तू हे नक्की करू शकतेस आणि नोव्हेंबर 2016 मध्ये सोनमजींनी गदग इथे त्यांचं पहिलं केकचं वर्कशॉप घेतलं। त्या वर्कशॉपमुळे सोनमजींमध्ये अजून जास्त आत्मविश्वास आला आणि शिकवण्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधानही त्यांना मिळालं। त्यानंतर सोनमजींनी कधीच मागे वळून बघितलं नाही। सोलापुरात त्यांनी एका पाठोपाठ एक केकचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली। सोनमजींची शिकवण्याची पद्धत, केक बनवण्याची त्यांची कला, प्रत्येक गोष्टीतले बारकावे यामुळे सोनमजींचे सर्व क्लासेस हाऊसफुल होऊ लागले। त्यांच्याकडे शिकलेल्या बऱ्याच जणी नंतर केकच्या ऑर्डर्सही घेऊ लागल्या। आज फक्त सोलापुरातच नाही तर संपूर्ण भारतभरातून, इतकेच नव्हे तर भारताबाहेरही त्यांचे स्टुडंट्स आहेत। आज सोनमजींचे केक वर्कशॉप्स हे सोलापुरातले सर्वोत्तम वर्कशॉप मानले जातात। सोनमजींच्या या यशामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मोलाचा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात। मेरे जो फैमिली मेंबर्स है सिर्फ हम लोग, मेरे हस्बैंड एंड मेरे मदर इन लॉ, फादर इन लॉ एंड मैं सन, जो कि 3.5 साल का है। एंड इसमें मेरे मदर इन लॉ का बहुत ही मेन रोल प्ले होता है, वो मुझे काफ़ी सपोर्ट करते हैं। स्पेशली जब भी मेरे क्लास रहते, कुछ भी रहते, मुझे ज़्यादा प्रेशराइज करने नहीं देते, खुद कुकिंग का जो भी वो खुद डिपार्टमेंट देख लेते हैं उसके रिगार्डिंग। एंड वो काफ़ी कोऑपरेटिव है ऑनलाइन क्लासेस के टाइम पे, तो मुझे उनका सपोर्ट काफ़ी लगता है क्योंकि वीडियो रिकॉर्डिंग एंड ऑल कस्टली तो मेरे मदर इन लॉ ही करती है। एंड मेरे फादर इन लॉ काफ़ी कोऑपरेटिव है। मेरा जो बेटा है 2.5 मंथ का जब डिलीवरी हुआ तब से मैंने स्टार्ट किया क्लास लेना, कभी ऐसा उसका मुझे डिस्टर्बेंस कभी नहीं हुआ। जब भी मेरा क्लास रहता है वो भी कभी डिस्टर्ब नहीं करता है, मम्मी तू तुम्हारा काम कर लो, मैं डिस्टर्ब नहीं करता। वो काफ़ी अंडरस्टैंडिंग है मेरा बेटा। फैमिली भी एक बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करती है, उनके वजह से ही हम लोग ये आज इस मुकाम पे आके रखे, मम्मी एंड मेरे इन लॉज एंड सबके सपोर्ट बहुत ही अच्छे से। सोनमजींच्या करिअरला खरा टर्निंग पॉइंट मिळाला तो लॉकडाऊनच्या काळात। लॉकडाऊनमध्ये अनेक जण आर्थिक अडचणीत आले, ऑफलाईन क्लासेसही त्यावेळेस घेता येत नव्हते, तेव्हा सोनमजींनी ऑनलाईन क्लास घ्यायला सुरुवात केली, ज्याला खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरातून प्रतिसाद मिळाला। सोनमजींच्या केक वर्कशॉपमुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, कित्येक हाऊसवाईफना पैसा कमवण्याची सुवर्ण संधी मिळाली। आज अनेकांच्या आग्रहाखातर सोनमजींनी केकचे सर्व मटेरियल्सचे सोनम्स बेकरी प्रोडक्ट्स नावाचे दुकानही चालू केले आहे। स्वतःच्या पॅशनलाच प्रोफेशन बनवून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या सोनम बंकापूर यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राइड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर, द कम्प्लीट शोरूम, सपोर्टेड बाय लिबास कलेक्शन अँड हॉटेल स्टार कॅफे बडा बिझनेस, सोनम बंकापूर यांना स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राइड पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे।